नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका सुनील छंडे आपल्या सर्वांचं स्वागत करते व्हिटॅमिन्सच्या या सिरीजमध्ये. आपण आत्ता या कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच वेळा ऐकलं असेल व्हिटॅमिन सीबद्दल. च्या या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की हे जे व्हिटॅमिन सी आहे ते आपल्या शरीरामध्ये का गरजेचं आहे, ते आपली शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी कसं मदत करतं, त्याचबरोबर या व्हिटॅमिन सीची आपल्याला डेली रिक्वायरमेंट किती असते. जर समजा व्हिटॅमिन सी कमी झालं आपल्या शरीरामध्ये तर ते कोणकोणत्या तपासणीद्वारे तपासता येऊ शकतं, त्याचबरोबर कमतरतेची कोणती लक्षणे आहेत का. जर व्हिटॅमिन सी कमीच झालं तर त्यानंतर काही ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत का. जर समजा या ट्रीटमेंटचा किंवा या टॅबलेटचा जर अतिरेक आपल्या शरीरामध्ये झाला तर त्यामुळे कोणते साईड इफेक्ट्स होऊ शकतात का, आणि त्याचबरोबर कोणी हे व्हिटॅमिन सी घेतलं पाहिजे, कोणी हे घेणं टाळलं पाहिजे, या सर्वांबद्दल विस्तृत माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमधून प्राप्त होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण जाणून घेतो आहे व्हिटॅमिन सीबद्दल. पाण्यात विरघळणारं हे व्हिटॅमिन्स आहे, याला अस्कॉर्बिक ॲसिड असं म्हटलं जातं. हे जे व्हिटॅमिन सी आहे ते आपल्या शरीरामध्ये का महत्त्वाचं आहे ते जाणून घेऊयात. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरामध्ये कोलेजनची निर्मिती करण्यासाठी म्हणजेच कोलेजनचं सिंथेसिस करण्यासाठी गरजेचं असतं. हे जे कोलेजन आहे ते आपल्या कनेक्टिव टिश्यू निर्माण करण्यासाठी उपयोगात येतं, आणि म्हणूनच आपले जे काही सांधे आहेत तिथे कार्टिलेज तयार करण्यासाठी म्हणजेच दोन सांध्यांच्यामध्ये गादी तयार करण्यासाठी आपल्याला या कोलेजनची गरज असते. तसंच आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे कनेक्टिव टिश्यू वापरले जातात तिथे तिथे कोलेजनची गरज असते, आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण त्वचेसाठी, आपल्या सांध्यांसाठी, त्याचबरोबर आपल्या रक्तवाहिन्यांसाठी सुद्धा आपल्याला या कोलेजनची गरज असते. हे जे व्हिटॅमिन सी आहे यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण भरपूर आहे, आणि अँटीऑक्सिडंटचं प्रमाण भरपूर असल्यामुळे जे काही फ्री रॅडिकल्समुळे होणारे आजार आहेत ते कुठेतरी थांबवण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन सी म्हणजेच हे अँटीऑक्सिडंट मदत करत असतात. म्हणूनच कॅन्सरसारखे आजार टाळण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन सी हे मदत करत असतं. हे व्हिटॅमिन सी आहे ते शरीरातील LDL किंवा ट्रायग्लिसराइड कमी करण्यासाठी मदत करतात, आणि म्हणूनच आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन सी गरजेचं असतं. या व्यतिरिक्त व्हिटॅमिन सी हे स्ट्रोक किंवा कार्डिओवॅस्क्युलर जे काही डिसीज आहे म्हणजे अनेक प्रकारचे हृदयरोग टाळण्यासाठी सुद्धा मदत करतं. व्हिटॅमिन सी कॅटरॅक्टसारखी जी काही डोळ्याचे विकार आहेत ते थांबवण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करत असतं. त्या व्यतिरिक्त व्हिटॅमिन सीमुळे आयरनचं ॲब्सॉर्प्शन म्हणजेच लोहाचं शोषण करण्यासाठी आपल्याला याची गरज असते. जर समजा व्हिटॅमिन सीची कमतरता आपल्या शरीरामध्ये झाली तर त्यामुळे लाल रक्तपेशी तयार होण्याचं प्रमाण आहे ते कुठेतरी कमी होऊ शकतं, कारण लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आपल्याला लोहाची गरज असते, आणि ह्या लोहाचं ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन सीची गरज असते. व्हिटॅमिन सी हे आपल्या मेमरीसाठी म्हणजेच आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे बरेच वेळा अनेक मातापिता आपल्या पाल्याला हे परीक्षेच्या आधी ॲडवाईस करतात व्हिटॅमिन सी घेण्यासाठी, कारण यामुळे मेमरी किंवा स्मरणशक्ती चांगली राहते. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातली इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे वारंवार जर आपण आजारी पडत असाल तर त्यामागे व्हिटॅमिन सीची कमतरता हे कारण तर नाही ना हे एकदा तपासून घ्या. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे वारंवार सर्दी खोकल्यासारखे आजार होऊ शकतात. हे जे व्हिटॅमिन सी आहे ते आपल्या त्वचेसाठी टॉनिक आहे, कारण सूर्यकिरणामुळे आपल्या त्वचेमध्ये जे काही ऑक्सिडेटिव्ह चेंजेस होतात ते कुठेतरी थांबवण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन सी मदत करत असतं, आणि त्यामुळे आपल्याला वृद्धत्व लवकर
येत नाही किंवा वृद्धत्वाच्या ज्या काही खुणा आहेत जसं की फाईन लाईन्स किंवा रिंकल्स होणं म्हणजे त्वचेवर सुरकुत्या पडणं हे कुठेतरी थांबवण्यासाठी आपल्याला विटॅमिन सी मदत करत असतं. तर या पद्धतीनं विटॅमिन सी आपल्या शरीरासाठी का गरजेचं आहे ते किती चांगल्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये काम करत असतं हे आपण समजून घेतलं. तर हे जे विटॅमिन सी आहे त्याची डेली रिक्वायरमेंट किती आहे प्रत्येक वयोगटासाठी प्रत्येक कंडिशनसाठी याची गरज ही भिन्न भिन्न असते. त्यासाठी आपण माझा हा चार्ट पाहू शकता. एका प्रौढ पुरुषासाठी ही गरज 90 मिलीग्राम प्रतिदिन इतकी असते आणि त्याचबरोबर एका प्रौढ स्त्रीसाठी ही गरज 75 मिलीग्राम प्रतिदिन इतकी असते. हे लक्षात आलं असेल की आपल्याला डेली रिक्वायरमेंट ही अत्यल्प आहे आणि ही जी गरज आहे ती आपण आपल्या अन्नपदार्थामधून देखील भागवू शकतो. तर असे कोणकोणते पदार्थ आहेत किंवा असे कोणकोणते फळं किंवा भाज्या आहेत जे तुम्ही दररोजच्या आहारामध्ये समावेश करू शकता आणि ज्यामुळे आपली दररोजची ही विटॅमिन सीची जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होऊ शकते. मी महत्त्वाच्या तुम्हाला 10 अशा भाज्या सांगेन की ज्यामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण हे भरपूर असतं. यामध्ये सर्वात पहिलं येतं ब्रोकोली, काही सिमला मिर्च म्हणजेच ढोबळी मिरची आपल्या इथं मिळते त्या सर्वांमध्ये विटॅमिन सीचं प्रमाण हे भरपूर असतं. ती लाल हिरवी किंवा पिवळी जरी असली तरी या सगळ्यांमध्ये विटॅमिन सीचं प्रमाण हे भरपूर असतं. या व्यतिरिक्त आहे फ्लॉवर किंवा पत्ताकोबी, त्यानंतर टोमॅटो, मोड आलेली कडधान्ये, बटाटे, रताळे, त्याच व्यतिरिक्त पालक आणि शेवग्याच्या शेंगा, बीट इत्यादीमध्ये आपल्याला विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणामध्ये असतं. या व्यतिरिक्त काही फळं आहेत ज्याच्यामध्ये विटॅमिन सी भरपूर आहे. यामध्ये सर्वात आधी येतं लिंबू, त्यानंतर आवळा. एका आवळ्यामध्ये जवळपास 20 संत्र्यामध्ये जितकं विटॅमिन सी असेल तितकं आपल्याला एका आवळ्यामधून विटॅमिन सी प्राप्त होत असतं. त्यामुळे विटॅमिन सीचा हा एक प्रमुख स्रोत म्हणावा लागेल. तर या पद्धतीनं लिंबू, आवळा, त्याचबरोबर लिची, किवी, त्यानंतर संत्री, मोसंबी, या व्यतिरिक्त पपई, अननस, द्राक्षे, कलिंगड, खरबूज यामध्ये सुद्धा विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणामध्ये आढळतं. तर ह्या जे काही फळं किंवा भाज्या आहेत हे जर तुम्ही दररोजच्या आहारामध्ये समाविष्ट केले तर आपली ही जी डेली रिक्वायरमेंट आहे विटॅमिन सीची ती पूर्ण होऊ शकते. विटॅमिन सी हे पाण्यात विरघळणारं विटॅमिन्स आहे, ते आपल्या शरीरामध्ये तयार केलं जाऊ शकत नाही आणि त्याचबरोबर ते आपल्या शरीरामध्ये स्टोअरसुद्धा केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला याची रिक्वायरमेंट ही दररोज असते आणि ती दररोजची रिक्वायरमेंट आपण आपल्या अन्नपदार्थामधून पूर्ण करू शकता. जर विटॅमिन सीची कमतरता झाली तर त्यामुळे कोणकोणते आजार होतात हे आपण माझ्या या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. त्याचबरोबर ही जी आपल्या शरीरामध्ये कमतरता आहे ती कशामुळे किंवा कोणकोणत्या आजारामुळे निर्माण होते ती सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये त्याची माहिती मिळेल. विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार होतो की ज्यामुळे आपल्या हिरड्या सुजणे किंवा हिरड्यातून रक्त येणे, जखम लवकर भरून न येणे, सांधे दुखणे आपल्याला प्राथमिक लक्षणे दिसू शकतात. जर ह्या विटॅमिन सीची कमतरता आपल्या शरीरामध्ये झाली आपण कोणकोणते ब्लड टेस्ट करून घेऊ शकता. प्राथमिक तपासणीमध्ये तुम्ही CBC किंवा पेरिफेरल स्मियर करून घेऊ शकता. त्यानंतर आपण सिरम ॲस्कॉर्बिक ॲसिड नावाची एक विटॅमिन सीची ब्लड टेस्ट आहे ती तुम्ही करून घेऊ शकता. या व्यतिरिक्त लहान मुलांमध्ये स्कर्वी नावाचा आजार लहानपणापासून असेल तर त्या वयोगटामध्ये काही डॉक्टर्स हे मोठ्या सांध्यांचे MRI किंवा एक्सरे करून घेऊ शकतात. त्या व्यतिरिक्त काही ठिकाणी बोन मॅरोची तपासणी म्हणजे अस्थिमज्जा तपासणीसुद्धा करून घेणं सांगितलं जातं. तर या पद्धतीनं आपण कोणकोणती तपासणी करून घेऊ शकता हे समजून घेतलेलं आहे. पण सिरम ॲस्कॉर्बिक ॲसिड याची जर तपासणी केली तर त्याची नॉर्मल रेंज हे 0.6 to 2.0 इतकी आहे. जर आपली व्हॅल्यू या दरम्यान आली तर आपला रिपोर्ट हा नॉर्मल समजून घ्यावा. जर समजा आपला रिपोर्ट हा 0.6 खाली आला तर याचा अर्थ आपल्याला विटॅमिन सीची कमतरता झालेली आहे आणि ही कमतरता आपण टॅबलेट्समधून सुद्धा भरून काढू शकता. जर हा रिपोर्ट आपला 0.2 कमी आला असेल तर तिथे आपल्याला इंजेक्टेबल फॉर्ममध्ये विटॅमिन सी ॲडवाईज केलं जातं. तर या पद्धतीनं विटॅमिन सीची जर कमतरता आपल्या शरीरामध्ये झाली तर आपण टॅबलेट अँड इंजेक्टेबल कधी ॲडवायजेबल आहे ते मी तुम्हाला सांगितलं.
बरेच वेळा हे 500 मिलीग्राम ते 1000 मिलीग्राम इतक्या डोसमध्ये दिलं जातं, कारण जे काही अतिरिक्त विटॅमिन सी आहे ते आपल्या बॉडीतून किडनीद्वारे बाहेर टाकलं जातं, कारण आपलं शरीर आपल्याला जितकी गरज आहे तितकंच विटॅमिन सी हे ॲब्सॉर्ब करतं. तर अतिरिक्त विटॅमिन सी आपल्या शरीरातून बाहेर टाकलं जातं. जर समजा हे जे टॅबलेट आहेत जर याचा अतिरेक झाला तर कोणकोणते साईड इफेक्ट्स होतात तेही पाहून घ्या. विटॅमिन सी जर अतिरिक्त प्रमाणामध्ये घेण्यात आलं तर काही व्यक्तींना डोके दुखणं, मळमळ होणे, उलटी होणे, चक्कर येणे, जुलाब होणे ही लक्षणं प्राथमिक दिसू शकतात. काही व्यक्तींमध्ये विटॅमिन सीमुळे दाताचं इनेमल झिजून गेल्यामुळे दातांमध्ये झिंजण्या उत्पन्न होणं हे लक्षण दिसू शकतं. त्याचबरोबर जर आपण विटॅमिन सी अतिरिक्त प्रमाणामध्ये घेतलं तर याचं उत्सर्जन हे किडनीद्वारे होत असल्यामुळे किडनीमध्ये स्टोनसुद्धा निर्माण होऊ शकतात. तर या पद्धतीनं आपण विटॅमिन सी जर अतिरिक्त प्रमाणामध्ये घेण्यात आलं तर त्यामुळे कोणकोणते साईड इफेक्ट्स होतात हे समजून घेतलं आणि ह्या विटॅमिन सी घेऊ नये हेही लक्षात घ्या. ज्यांना वारंवार किडनी स्टोनचा त्रास होत असेल त्यांनी विटॅमिन सी घेणं टाळावं. त्याचबरोबर आपण जर डायबिटिक पेशंट असाल तर प्रिकॉशन घेऊन आपल्याला हे विटॅमिन सी घ्यावं. जर आपल्याला कोणती अँटीकोएगुलंट थेरपी चालू असेल किंवा आपल्याला सोडियम रेस्ट्रिक्टेड डाएट सांगितलं असेल तर अशा व्यक्तींनीसुद्धा विटॅमिन सी हे फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं. तर अशा पद्धतीनं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये विटॅमिन सीबद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे. पुढे भेटूयात विटॅमिन बीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.